मी बीडला स्वतः गेलो होतो. बीडमध्ये जी जाळपोळ झाली त्याच्यामागे एक शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता. पोलीस 7 तास जाळपोळ चालू होते तेव्हा शांत बसले होते. पोलीस केव्हा शांत बसतात? जर सत्तेतला एखादा व्यक्ती त्यांना आदेश देतो शांत बसा, आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जाळपोळ करत मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथं झाला, जाळपोळ झाली. त्यामुळे बीडला जे घडलं आम्हाला असं वाटतं की लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी जानेवारीपासूनच कदाचित महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे वातावरण करण्याचा प्रयत्न हा केला जाईल. त्यामुळे सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना, शहरी भागातल्या लोकांना मी विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं हे सामान्य लोकांच्या हिताचं आहे. राजकीय द्वेषातून जर कोणी जाळपोळ करत असेल, प्रोफेशनल गुंड आणून जर जाळपोळ करत असेल, तर या गोष्टी कुठेतरी आपण समजून घेतल्या पाहिजे. एवढीच विनंती आणि आव्हान महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना आम्ही सर्वजण मिळून करतो. दादा, नागपुरात हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला, नागपुरात झाला, अमरावतीमध्ये झाला, पण त्याला खूप प्रमाणे यश आलेलं दिसत नाही. त्यामुळे भाजपला आता कदाचित कुठंतरी ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न ते करतील. बीडमध्ये जे घडलं त्याचाच एक तो प्रकार होता, पण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर संतांचा विचार आणि थोर व्यक्तींचा विचार हा खूप रुजलेला आहे, लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे लोकांनी ठरवलं तर कितीही विष पेरलं गेलं तरी त्याला प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही, पण भीती नक्कीच वाटते. कारण का जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीची सुद्धा ताकद आहे, पण लोकशाहीची ताकद त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे असं आम्हाला वाटतं. आणि डिसेंबर अखेरेसपर्यंत हे सरकार टिकेल असं आम्हाला याच्यासाठी वाटत नाही, कारण का जे नेते आहेत, मुख्यमंत्री वेगळंच काहीतरी बोलतात, आज वेगळं बोलतात, उद्या वेगळं बोलतात, उपमुख्यमंत्री वेगळ्याच बाजूला काहीतरी बोलत असतात, मंत्र्यांचं काय चाललंय त्यांनाच कळत नाही, मंत्र्यांमध्ये वाद आहे. एक मंत्री कॅबिनेटमध्ये न बोलता रस्त्यावर येऊन आक्रमक भाषण करतात. कॅबिनेटमध्ये तुम्हाला ताकद आहे, तुम्ही संविधानिक पद तिथं आहे, तर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर येऊन वाद का निर्माण करतात? या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना या सरकारमध्ये गोंधळ आहे. हे गोंधळलेलं निकामी सरकार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा त्याच्यावर कुणी चर्चा करत नाही, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असताना त्याच्यावर कुणी चर्चा करत नाही. तसंच तुम्ही बघितलं तर युवांचे प्रश्न, बेरोजगारीचे खूप मोठे आहेत, त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही. इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येत नाही. या सगळ्या गोष्टीकडे बघत सरकारला पदाचं पडलंय, लोकांचं पडलं नाही, पण आम्हाला लोकांचं पडलंय. लोकांसाठी आम्ही संघर्ष करत राहू. तुम्ही वाशिम जिल्ह्यात सरकार पाडलीय, खरं तर ते असे का बोलले हे मला सांगता येणार नाही, कारण कार्यकाळ हा संपला होता, इलेक्शनला समोर जावं लागत होतं, त्यावेळेस हवा ही मोदी साहेबांची होती. खरं तर चव्हाण साहेबांना असं वाटत होतं की केंद्रात आणि राज्यात आपलं परत एकदा सरकार येईल. जेव्हा केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असेल तेव्हा आरक्षण देणं सोपं असतं, कारण का तुम्ही 2018 बघितलं असेल, घटना दुरुस्ती करून 50% पुढे 10% आरक्षण हे EWS कोट्याच्या माध्यमातून मिळालं. तसंच परत एकदा घटना दुरुस्ती करून आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देता येईल, मुस्लिम समाजाला देता येईल, धनगर समाजाला देता येईल, लिंगायत समाजाला देता येईल, तसंच बंजारा समाजाला देता येईल, सगळ्यांना देता येईल. पण त्यासाठी केंद्रात आपली सत्ता असणं महत्वाचं आहे. आता योगायोग असा आहे की बीजेपीची सत्ता ही केंद्रात सुद्धा आहे, राज्यात सुद्धा आहे. आम्ही हेच सांगतोय, तुम्ही राज्यात गोंधळ घालण्यापेक्षा, राज्यात नुसती चर्चा करण्यापेक्षा एकदा तरी केंद्रात जावा, केंद्रातल्या नेत्याशी तुम्ही बोला, चर्चा करून मार्ग काढा. पण राज्यातले जे बीजेपीचे नेते आहेत त्यांचं धाडस नाही केंद्रात जाऊ सामान्य लोकांचे प्रश्न मांडायला. आपण 24 तारखेपर्यंत वाट बघूया, पण विषय मार्गी लावायचा असेल तर केंद्राला विश्वासात घेतल्याशिवाय हा विषय मार्गी लागू शकत नाही असं आम्हाला सांगतात. चव्हाण साहेबांचं हेच म्हणणं होतं की केंद्रात राज्यात जर काँग्रेसचं सरकार असतं तर कदाचित हा आरक्षणाचा मुद्दा हा कायमस्वरूपी संपला असता. प्रकाश आंबेडकर यांनी